श्रोतो नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांचा संपूर्ण जीवन प्रवास, पुण्यतिथी विशेष भाग। सगळ्यात महान पहिल्या स्तरावरचे विभूती दत्त भक्त, दत्त उपासक, दत्त संप्रदायाचे प्रचारक म्हणून वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच आपले टेंबे स्वामी हे विख्यात आहेत। श्री क्षेत्र मानगाव येथे श्री हरिभट टेंबे या दत्त उपासकाचे वास्तव्य होते। त्यांचे थोरले चिरंजीव श्री गणेशपंत टेंबे हे मूळचे विरक्त, वडिलांच्या दत्तभक्तीचा वारसा श्री गणेशपंतांनी उचलला। दत्तभक्तीमध्ये रममाण झाल्याने गणेश भट्टांना विरक्ती आली, वैराग्य त्यांच्या ठाई उत्पन्न झाले आणि ते संन्यास घेऊन घरामधून निघाले। तेव्हा त्यांना दत्तगुरूंनी प्रथम गृहस्थाश्रम सांभाळ अशी आज्ञा दिल्याने ते परत आले। ते प्रतिदिन श्री दत्तपादुकांची पूजा करत गुरुचरित्राचे वाचन करीत असत। श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने श्रावण शुद्ध षष्ठीला श्री दत्तरूपाने श्री गणेशपंत टेंबेंच्या घरी अवतार घेतला। नवजात बालकाचं 12व्या दिवशी थाटामध्ये बारसं झालं आणि बाळाचं नाव वासुदेव ठेवण्यात आलं। बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणी असणाऱ्या वासुदेवाची छाप कोणावरही चटकन पडत असे। लहानपणीच वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रांचं अध्ययन त्याने केलं होतं। वयाच्या 12व्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ते प्रसिद्ध झाले। श्री वासुदेव शास्त्री बुवांचा विवाह त्यांच्या वयाच्या 21व्या वर्षी श्री बाबाजी पंत गोडे यांची कन्या अन्नपूर्णाबाईशी झाला। त्यानंतर त्यांनी स्मार्ताकी उपासना सुरू केली। त्यासोबत श्री गायत्री पुरश्चरण आणि ज्योतिषाचा अभ्यास सुद्धा चालू होताच वडिलोपार्जित दत्तभक्तीचा वारसा श्री वासुदेव शास्त्री बुवांकडे आला होताच। अखंड वेदाध्ययन, वैयक्तिक साधना आणि त्यासोबत पीडितांना मार्गदर्शन यांची त्यांना मिळालेली जोड यामुळे ते लहान वयातच उच्च आध्यात्मिक अनुभवाचे अधिकारी बनले। परिणामस्वरूप त्यांना स्वप्न दृष्टांतासह भगवान दत्तात्रेयांची वाणी ऐकू येत असे। संत नामदेवांबरोबर ज्याप्रमाणे श्री विठ्ठल बोलत असे त्याचप्रमाणे भगवान श्री दत्तात्रेय त्यांच्याशी संवाद साधत असत। त्यांचं संपूर्ण जीवन त्या पथप्रदर्शक श्री देवबाणीच्या प्रकाशातच व्यतीत झालं। एवढंच नव्हे तर त्यांच्या संपर्कात जे जे आले ते त्या सर्वांचं जीवन त्यांनी वाणी सामर्थ्यांद्वारे उजळवून टाकलं। कोकणातील मानगाव येथील ही घटना आहे। एका गृहस्थाच्या घरी एक दुभती गाय होती। ती त्या दिवशी काही केलं दूध काही काढू देईना। ती गाय लाथा झाडीत असे। त्या गृहस्थाला कुणीतरी गावातील श्री गणेश भट्ट टेंबे यांच्या मुलाचे नाव सुचवेले। त्याचे नाव वासुदेव। वासुदेवाला मंत्रांची माहिती होती। गाय दूध देईनाशी झाली होती। तिच्यावर मंत्रप्रयोग करण्यासाठी टेंब्यांच्या वासुदेवाला आमंत्रण देण्यात आलं। वासुदेव त्या गृहस्थाच्या घरी उपस्थित झाले आणि त्यांनी त्या धिंगाणा घालणाऱ्या गायीवरती मंत्रप्रयोग केला। मंत्रप्रयोग केल्यानंतर गाय लाथा झाडायची बंद झाली, अगदी शांत झाली आणि मग ती दूध काढू द्यायला तयार झाली। वासुदेव हा एकपाठी होता। एकदा वाचलेली गोष्ट त्यांची तोंडपाठ होत असे। वयाच्या 12व्या वर्षीच त्यांनी ऋग्वेद संहिता, पदे, घन इत्यादींचा अभ्यास केला होता आणि याच वेळी तो दशग्रंथी या नावाने प्रसिद्ध पावला। गुरुचरित्राचा पाठ ते प्रतिदिन वाचत असत। वयाच्या 15व्या वर्षापासून लोक टेंब्यांच्या वासुदेवाला शास्त्रीबुवा म्हणून संबोधू लागले। त्यावेळी उज्जैनीला जाण्यासाठी म्हणून शास्त्रीबुवा नर्मदा तीरावरच्या मंडलेश्वर या गावी आले होते। तेथे कैवल्य आश्रम नावाचे थोर सत्पुरुष वास्तव्य करीत होते। शास्त्रीबुवांनी स्वामींची भेट घेऊन चर्चा केली। त्यावेळी स्वामींनी मी तुम्हाला दंड देतो असे सांगितले। त्यामुळे शास्त्रीबुवा उज्जैनीला न जाता मंडलेश्वरालाच राहिले। त्याच रात्री श्री दत्त भगवान हे शास्त्रीबुवांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना विचारू लागले की तुम्ही माझी आज्ञा उल्लंघन करणार की काय। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शास्त्रीबुवांनी स्वप्नातली सारी हकीकत कैवल्य आश्रम स्वामींच्या कानावरती घातली। हे ऐकल्यावर स्वामींनी शास्त्रीबुवांना दंड दिला नाही। नंतर शास्त्रीबुवा तिथून निघून उज्जैनीला येऊन पोहोचले। तिथल्या दत्तमंदिरामध्ये जाऊन शास्त्रीबुवांनी नारायण स्वामींची भेट घेतली। त्यांना नमस्कार करून मंडलेश्वर गावी कैवल्य आश्रम स्वामीकडे घडलेली हकीकत निवेदन केली। त्यावरती नारायण स्वामी त्यांना म्हणाले, अनिरुद्ध स्वामी हे माझे सद्गुरू महाराज आहेत। त्यांनी जर का आज्ञा केली
तर मला तुम्हाला दंड देता येईल, एरवी दंड काही देता येणार नाही। शास्त्रीबुवा अनिरुद्ध स्वामींकडे गेले, त्यांना आदरपूर्वक नमस्कार करून आपली सारी हकीकत त्यांना सांगितली। तेव्हा ते म्हणाले, फार उत्तम। त्यानंतर स्वामींनी नारायण स्वामींना बोलावून घेतले आणि शास्त्रीबुवांना दंड देण्याविषयी आज्ञा केली। ज्येष्ठ पद्य द्वितीयेला शास्त्रीबुवांना दंड देण्याचा विधी झाला आणि त्यांचे नाव वासुदेवानंद सरस्वती असे ठेवण्यात आले। त्या दिवसापासून सारे लोक शास्त्रीबुवांना वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज असे म्हणू लागले। त्या दिवशी वासुदेवानंदांनी नारायण स्वामींबरोबर भिक्षा केली। श्री दत्त महाराजांना ही गोष्ट पसंत पडली नाही। वासुदेवानंदांना ओकाऱ्या सुरू झाल्या। कितीही उपाय केले तरी त्या थांबत नव्हत्या। नारायण स्वामी घाबरून गेले। श्री दत्त महाराजांची आज्ञा उल्लंघन केल्यामुळे हा सारा प्रकार झाला असं कळताच नारायण स्वामींनी श्री दत्त महाराजांना वंदन करून त्यांची प्रार्थना केली। दत्त महाराज, हा आपला शिष्य आहे आणि मीही आपलाच शिष्य आहे। माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा आणि ह्या आपल्या शिष्याला आपण बरं करा। यापुढे आपल्या आज्ञेविरुद्ध कोणतेही कार्य यांना मी कधी सांगणार नाही। आणि त्यानंतर वासुदेवांच्या ओकाऱ्या थांबल्या। श्रीक्षेत्र माणगाव इथे श्री वासुदेव शास्त्रीबुवांनी स्थापन केलेलं श्री दत्त मंदिर हा त्या श्री देवबाणीचाच आज्ञारूप आविष्कार आहे। यापुढील 7 वर्ष आपण माणगावमध्येच राहणार आहोत या शब्दांमध्ये श्री दत्तात्रेयांनी आपल्या परमभक्ताला आश्वासित केलं आणि माणगावात श्री दत्त मंदिराची स्थापना करवली। ते वर्ष होतं 1883। भगवान श्री दत्तात्रेय आणि श्री वासुदेव शास्त्रीबुवा या देवभक्ताच्या आल्हाददायक लीलांना साक्षी होण्याचं भाग्य माणगावकरांना लाभले। तसेच हजारो भक्तांनी श्री दत्तात्रेयांच्या तेथील सानिध्याचा अनुभव घेत आपले लौकिक आणि पारलौकिक कल्याणही साधून घेतले। माणगावचे श्री दत्तमन हे श्रीक्षेत्र नरसिंहवाडीचाच एक भाग आहे अशी धारणा वासुदेव शास्त्रीबुवांची होती। अशा प्रकारे 7 वर्ष गेल्यानंतर एके दिवशी वासुदेवांना माणगाव सोडण्याची श्रीदेवांची आज्ञा झाली। जितक्या आत्मीयतेने श्री वासुदेव शास्त्रींनी ते दत्तस्थान उभारलं आणि वाढवलं होतं तितक्याच निरपेक्षतेने आणि तत्परतेने त्यांनी आपल्या सौभाग्यवतीसह पौष मासात 1889 श्री क्षेत्र माणगाव सोडले आणि तीर्थयात्रेला सुरुवात केली। तीर्थयात्रेदरम्यान त्या दंपतीला एक पुत्र झाला होता, परंतु तो जन्मताच मृत झाला। त्यानंतर गंगाखेड येथे 1891 त्यांना सतत साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यपतींचे अल्प आजारामध्ये देहावसान झाले। प्रापंचिक असले तरी मुळात वृत्तीने संन्यासीच असणाऱ्या श्री वासुदेवानंद शास्त्रींनी पत्नीचं अवृद्ध देहिक उरकल्यानंतर 14व्या दिवशी विधीपूर्वक संन्यास ग्रहण केला। त्याच वर्षी श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार त्यांनी उज्जैनी येथे श्री नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्याकडून दंड ग्रहण केला आणि त्यांचे नाव वासुदेवानंद सरस्वती असे ठेवण्यात आले। टेंबेस्वामींचे संन्यास घेतल्यानंतरचे नाव होते श्री वासुदेवानंद सरस्वती। धर्मशास्त्राचे सारे नियम ते काटेकोरपणे पाळीत, भिक्षाटन करीत, त्यांचे अखंड भ्रमण चाललेलेच होते। स्वामी गावागावामधून प्रवचन करीत, त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणे केली, अनेक तीर्थयात्रा केल्या, अति अवघड अशी व्रते केली आणि अनुभूती व अनुभवातून जे ज्ञान प्राप्त झाले ते उपदेश रूपाने सांगत असत। संन्यास ग्रहणानंतर त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत आणि द्वारकेपासून राजमहेंद्रीपर्यंत भारत भ्रमण केले आणि शास्त्र आचरणाविषयी लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची स्थापना केली, दत्त उपासनेचा प्रचार केला आणि उपासनेला सदैव प्रेरक ठरेल अशा मौलिक साहित्याची निर्मिती केली। त्यांनी सर्व प्रवास पायी केला। त्यांची ही पदयात्रा केवळ 2 छाट्या, 2 लंगोट्या, 1 कमंडलू एवढ्याच साहित्यानिशी चालू असे। उज्जैनी, ब्रह्मवर्त, भद्रकेदार, गंगोत्री, हरिद्वार, पेटलाद, तिलकवाडा, द्वारिका, चिखलदरा, मेहतपूर नरसी, बढवानी, तंजावर, मुक्ताला, पवनी, हबनूर, कुरुगड्डी, गरुडेश्वर या ठिकाणी त्यांनी संन्यस्त जीवनातील चातुर्मास काढले। यावरून त्यांच्या संचाराची व्याप्ती आपल्याला समजून येईल। श्री स्वामी महाराजांचा शेवटचा म्हणजे 23वा चातुर्मास श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे झाला। तेथे वैशाखामध्ये त्यांची प्रकृती बिघडली।
औषध घ्या असं सांगणाऱ्यांना ते म्हणाले, या देहाला 2 वेळा महाव्याधी, 2 वेळा कोड इतके रोग उत्पन्न झाले. संग्रहणी तर कायमचीच आहे, त्यावेळी कोणी औषध दिले? जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे तो याही वेळी आहेच, त्याची इच्छा असेल तसे होईल. श्री स्वामी महाराजांची नर्मदा मातेवर अपार श्रद्धा होती. मातेने कुमारिकेच्या रूपात स्वामींना वेळोवेळी दर्शन दिलं होतं. श्री स्वामी महाराजांनी आपल्या तीरावरती वास करून आपल्याला धन्य करावे ही मातेची इच्छा तिनेच पूर्ण करवून घेतली. मायलेकरातील हे मर्मबंध शेवटपर्यंत अतूट राहील. आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार दिनांक 24 जुलै 1914 रोजी श्री स्वामी महाराजांनी श्री नर्मदा मातेच्या कुशीत चिरविश्रांती घेतली. ढळढळीत वैराग्याचे ऐश्वर लेणी लाभलेले, संन्यास धर्माचे कठोर पालन करणारे आणि तरीही परम करुणामय असलेले श्री स्वामी महाराज अतिशय उत्कटतेने श्री दत्तभक्ती करत असत आणि तितक्याच उत्साहाने श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या विचारांचा आणि वाङ्मयाचा पुरस्कार देखील ते करत असत. अशा रीतीने अद्वैत त्यांनी स्वतः जाणलं होतं आणि अंगीकारलंही होतं. अशा या लोकोत्तर अधिकारी महापुरुषाला विनम्र अभिवादन. शेवटी जाता जाता एवढंच म्हणता येईल, रुसलासे तू का दत्ता, तुझं बरी मी रुसलो आता. हाक न ऐकली माझी, ना ऐके मी बोली तुझी. का न पाहिले मला, न पाहिन आता मी तुला. का उपेक्षिले मला, आता उपेक्षू की तुला. वासुदेव रुसला दत्ता, वासुदेव रुसला. समजावी त्याच्या चित्ता, समजावी त्याच्या चित्ता. धन्यवाद श्री गुरुदेव दत्ता.